महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यातच बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील वाघोरा या गावातील अत्यंत साधारण कुटुंबातील विजय लोंढे या तरुणाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे वाघोऱ्यासारख्या ग्रामीण भागात त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण करून आता तो वर्ग 2 अधिकारी बनला आहे. PSI पदासाठी आज अनेक जण शहराकडे वाटचाल करतात, लाखो रुपये क्लासेससाठी फीज भरतात. मात्र विजय याने सेल्फ स्टडी करत तो आता पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत पोहोचला आहे आणि त्यामुळे गाव स्तरातून विजय यांचे कौतुक देखील होत आहे. सर, माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावीच मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी झालेलं आहे. माझं माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण आमचं शेजारचं गाव श्री ज्ञानेश्वर विद्यालय किट्टी आडगाव येथे झालेलं आहे आणि माझं 11वी 12वीचं शिक्षण बलबीर महाविद्यालय बीड येथे झालेलं आहे. एकंदरीत PSI झालोय त्याचा खूप अभिमान वाटतोय आणि आनंदही होतोय. आनंद असा व्यक्त करण्यासारखा नाही. माझी पार्श्वभूमी बघायला गेलं तर पार्श्वभूमी खूप अवघड आहे. माझे वडील आई वडील शेती करतात आणि एक मोलमजुरी करून इथपर्यंत आलेला त्यांनी खूप जो कठीण प्रसंग काढलेला आहे त्यांच्या कष्टाची प्रेरणा घेऊनच तिथून इथपर्यंत आलेलो आहे मी. आणि त्यांचं माझ्यासोबत त्यांचं हे नाव महाराष्ट्रभर गाजतं याचा मला खूप अभिमान वाटतो. माझं ग्रॅज्युएशन हे आर्ट्समधून झालेलं आहे सर, बलबीर महाविद्यालय बीड येथे. आणि PSI या पदासाठी ग्रामीण भागातही खूप क्रेज आहे आणि मला एक स्वतः डिपार्टमेंटल जॉब जे आहे तर मला त्याची आवड आहे, त्यामुळे मी या पदाकडे वळलो आणि 4 सप्टेंबर 2018 साली पहिल्या वेळेस मनातून एक बीडमध्ये आलो आणि तयारी करायला लागलो. तिथून माझी आयुष्यभरात मित्र वगैरे भेटले, मार्गदर्शन त्यांचं खूप चांगलं भेटलं मला आणि तिथून पुढं चांगली तयारी झाली. माझा सेकंड अटेम्प्ट होता आणि सेकंड अटेम्प्टमध्ये मी PSI झालो. हो सर, परिस्थिती हालाकीची होती. मी गावी आमचा एक 2020 साली एक ट्रॅक्टर घेतला होता आणि कोरोना काळामध्ये पूर्ण कोरोना काळ मी ते ट्रॅक्टर चालवायचं काम करत होतो. तेच ट्रॅक्टर चालवता इकडचा अभ्यास केला आणि तिथून प्रिपरेशन गावाकडेही केलं आणि इथं बीडमध्ये राहून ग्रामीण भागात राहून तयारी केलेली आहे मी पूर्ण. नाही सर, मी क्लास कोणताही केलेला नाही. माझे मित्र आहेत ते माझे चांगले उत्तम मार्गदर्शक आहे. माझ्या प्रत्येक पायरीवर आणि प्रत्येक स्टेजवर मला त्यांनी पूर्णपणे चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे मला कुठं क्लासची उणीव जाणवली नाही आणि मी स्वतः सेल्फ स्टडी करून सगळं आजपर्यंत इथं आलो आहे. यश, जिद्द आणि चिकाटी या 3 गोष्टी आत्मसात केल्या तर माणूस यशाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचतो. News 18 लोकलसाठी बीडून रोहित देशपांडे.